लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. काजल गौरीला म्हणत असते की आई, तुम्हाला माझं आणि विशालचं एकमेकांवरील प्रेम मान्य नव्हतं, म्हणूनच तुम्ही विशाल आणि सिंधूच्या लग्नात पुढाकार घेतला ना. आणि काजलचं हे बोलणं ऐकून गौरी रडतच खाली मान घालते, तर तो विशाल रागाच्या भरात काजलवर हात उगारतो. मात्र सिंधू त्याचा हात पकडते आणि ती पुन्हा एकदा विशालच्या कानाखाली मारते आणि ते बघून विशाल खूप चिडतो. तर राजश्री सिंधूला समजावत म्हणत असते की बाळा, तू आधी शांत हो. मात्र सिंधू म्हणते की नाही आई, या विशालला समजायला हवं की बायकांची रिस्पेक्ट कशी केली जाते ते. आणि त्यावर विशाल म्हणतो की सिंधू, तू माझ्यावर हात उगारून खूप मोठी चूक केली आहे, आता मी तुला आणि तुझ्या त्या राघवला सोडणार नाही. तर सिंधू म्हणते की जा रे, तुझ्या या पोकळ धमक्यांना मी नाही घाबरत आणि तू माझ्या किंवा राघवच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. मात्र ते ऐकून विशाल रागातच तिचा हात पकडतो आणि सगळ्यांना बंदुकीचा धाक दाखवतो. तो म्हणतो की कोणीही पुढे यायचं नाही, मी आता या सिंधूसोबतच लग्न करणार. त्यावर सगळेजण त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. मात्र विशालने त्याची माणसंसुद्धा त्या ठिकाणी बोलावलेली असतात आणि ती घरातील सगळ्यांवरच बंदूक रोखून उभी राहतात. त्यामुळे सर्वजण खूप घाबरतात. नेमकं काय चाललंय हे कोणाच्याही लक्षात येत नाही. काजल आणि गौरीला सुद्धा काय करावं ते कळत नाही. त्या विशालला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण तो म्हणतो की आज मी या सिंधूसोबतच लग्न करणार आणि तिचा माज उतरवणार. आणि मग तो गुरुजींना मंत्रपठण करायला सांगतो आणि अग्नीच्या भोवती सिंधूसोबत सात फेरे घ्यायला सुरुवात करतो. सिंधू त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असते, पण काही शक्य होत नाही. मात्र त्यानंतर सिंधू जोरात त्याचा हात झटकून देते. मात्र विशाल तिच्यावर हात उगारतो. मात्र तो सिंधूला मारणार इतक्यात राघव त्या ठिकाणी येतो आणि विशालचा हात पकडतो. विशालच्या हातून त्याची गनसुद्धा काढून घेतो आणि राघवला सुखरूप बघून घरातील सगळ्यांचाच आनंद गगनात माविनासा होतो. सर्वजण खूप खुश असतात. तर राघव विशालच्या हातातील गन त्याच्याच डोक्यावर लावत म्हणतो की आता तुझा खेळ संपला. मी तुला म्हटलं होतं ना की हे चॅलेंज मीच जिंकणार. आता सांग तुझ्या पंटरला की बंदूक खाली ठेवा म्हणून. आणि मग विशाल त्याच्या माणसांना बंदूक खाली ठेवायला सांगतो, त्यामुळे घरातील इतरांची सुद्धा सुटका होते. तर राणी राघवला विचारत असते की राघव, तू ठीक आहेस ना रे, तुला काही लागलं तर नाही ना. तर राजश्री सुद्धा रडतच त्याला म्हणत असते की सिंधूने आम्हाला या नराधमाविषयी सगळं काही सांगितलं, त्याच माणसाने तुझ्यावर हल्ला केला होता आणि तुला किडनॅपही केलं होतं. तर रत्नाकर म्हणत असतो की राघव, हे सगळं तू आम्हाला आधी विश्वासात घेऊन का नाही सांगितलं. त्यावर राघव म्हणतो की बाबा, मला माफ करा, मात्र माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता. आणि मग त्यानंतर तो सगळ्यांना विशालने त्याला कसं चॅलेंज दिलं होतं ते सांगतो आणि त्यानंतर त्यानेच आपल्यावर गोळी झाडली होती हे सुद्धा तो सगळ्यांना सांगतो. त्यामुळे सगळेजण अजूनच चिडतात. तर राघव त्यांना सांगतो की अन्वी आणि आयुषने मला वेळेत सोडवलं म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकलो. त्याचवेळी ते दोघेजण त्या ठिकाणी येतात. अन्वी सांगते की मामा, आम्ही या विशालच्या विरोधात सगळे पुरावे पोलीस स्टेशनमध्ये दिले आहेत आणि तक्रारही नोंदवली आहे. आणि ते ऐकून विशाल खूप घाबरतो. आणि तोपर्यंत इन्स्पेक्टरसुद्धा त्या ठिकाणी आलेले असतात. राघव त्यांना सांगतो की याला घेऊन जा. मात्र तेवढ्यात विशाल त्या इन्स्पेक्टरकडे असणारीच गन घेतो आणि सिंधूच्या डोक्यावर लावतो. त्यामुळे सगळेजण खूप घाबरतात. तर इकडे राघवसुद्धा त्याची गन विशालच्या डोक्यावर लावतो. तर विशाल हसतच म्हणतो की राघव, आपण एक काम करू, तुम्हाला मार, मी सिंधूला मारतो, म्हणजे मजा येईल. आणि मग तो राघवला त्याची गन खाली करायला सांगतो. सिंधूच्या काळजीपोटी राघव गन खाली घेतो. तर विशाल म्हणतो की आता मी सिंधूसोबतच लग्न करणार, बघूया कोण थांबवतंय मला. त्यावर रत्नाकर त्याला सांगतो की विशाल, सिंधूला सोडून दे, तू तिच्याशी बळजबरीने लग्न करू शकत नाही. राघवसुद्धा त्याला म्हणत असतो की विशाल, तुला माझ्याशी प्रॉब्लेम आहे ना, मग माझ्याशी बोल, सिंधूला त्रास देऊ नको. मात्र विशाल काही ऐकत नाही. तो म्हणतो की काय रे राघव, तुला काय वाटलं, फक्त हेरगिरी तुलाच करता येते का? मी सुद्धा तुझी सगळी कुंडली काढली आहे. जर तुझं सिंधूवर एवढंच प्रेम आहे तर मग हे दुसरं लग्न कशाला केलं? आणि तुझी ही दुसरी बायकोसुद्धा तुझ्या मोठ्या भावाचीच बायको आहे, माहिती आहे मला. मग सिंधूला फसवून तिच्याशी लग्न का केलं तू, की तुझंसुद्धा तिच्याशी आधीपासूनच लफडं सुरू होतं? आणि जर हे खरं असेल ना, तर मग मला बोलण्याचा तुला कोणताही अधिकार नाही आहे.
आणि विशालचं ते बोलणं ऐकून कोणीच काही बोलत नाही. तर विशाल सिंधूला म्हणत असतो की काय ग, मगाशी तू म्हणत होती ना की मी तुम्हा दोघींना फसवलं, पण या राघवने तुला आणि या मधुराणीला फसवलं, त्याबद्दल तुला काहीच बोलायचं नाही आहे का? पण आता हे सगळं बास झालं, मी आता तुझ्याशी लग्न करणार आणि तुझा हा सगळा माज उतरवणार. त्यावर गौरी म्हणत असते की विशाल प्लीज आता बास कर, चल इथून आपण आपल्या घरी जाऊ. पण विशाल त्याच्या आईचंसुद्धा ऐकत नाही. तो म्हणत असतो की नाही आई, काही झालं तरी मी या सिंधूसोबतच लग्न करणार. मात्र तेवढ्यात सिंधू जोरात त्याच्या हातावर फटका मारते, त्याच्या हातातील गन खाली पडते. तर सिंधू पटकन एक जळतं लाकूड घेऊन विशाल समोर उभी राहते. राघवसुद्धा तेवढ्यात पुढे येतो. विशालला काही कळण्याच्या आत तो त्याला पकडतो आणि त्याला सांगतो की माझ्या सिंधूला हात लावून तू खूप मोठी चूक केली आहे, आता मी तुला सोडणार नाही. तो विशालच्या दोन तीन कानाखाली सुद्धा मारतो. पण सिंधू म्हणत असते की राघव प्लीज सावरा स्वतःला, त्यामुळे राघव शांत होतो. मात्र हा सगळा प्रकार बघून राणी चिडते. ती मनाशी म्हणत असते की सिंधू फक्त तुझ्यामुळे माझा राघव माझ्यापासून दूर गेला आहे, मी तुला नाही सोडणार. आणि मग त्यानंतर इन्स्पेक्टर त्या ठिकाणी येतात, विशालला घेऊन जातात. घडलेल्या प्रकारामुळे सिंधू पूर्णपणे खचून जाते. तर राजश्री तिला जवळ घेत म्हणते की बाळा प्लीज रडू नको. मात्र सिंधूला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो. तर रत्नाकर राघवची सुद्धा माफी मागतो. तो म्हणतो की राघव आम्ही आधीच तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता, म्हणजे आज ही वेळ आलीच नसती. तर अन्वी राणीकडे बघत म्हणते की काही लोकांना सिम्माच्या लग्नाची एवढी घाई झाली होती ना की त्यांना काही ऐकूनच घ्यायचं नव्हतं. आणि त्याच वेळी रुक्मिणीला सुद्धा तिची चूक लक्षात येते आणि मग ती सगळ्यांना सांगते की मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवली आहे. राजश्री विचारते की कोणती गोष्ट वहिनी, आणि मग रुक्मिणी त्या सगळ्यांना गुरुजींनी सांगितलेली गोष्ट सांगते आणि म्हणते की सिंधूच्या जीवाला धोका आहे ही गोष्ट माहीत असूनही मी तिच्या दुसऱ्या लग्नाचा घाट घातला, कारण मला खरंच असं वाटत होतं की विशाल चांगला मुलगा आहे, जर सिंधूने त्याच्याशी लग्न केलं तर ती सुखी राहील, तिचा संसार नीट होईल, पण प्लीज मला माफ करा. आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की वहिनी तुम्ही माफी मागू नका, तुमची काही चूक नाही आहे. मात्र रुक्मिणीला तिने केलेल्या कृत्याचा पश्चाताप होत असतो. ती राघवला म्हणते की तुझ्या या अवस्थेला सुद्धा मीच जबाबदार आहे. आणि ती सिंधूपुढे सुद्धा हात जोडते. ती म्हणते की सिंधू तू माझ्यावर विश्वास ठेव, पण मी जे काही केलं ना ते तुझ्या भल्यासाठीच. मात्र एक गोष्ट खरी आहे की मी तुला कधीच समजून घेऊ शकले नाही. तू जशी पुण्यात आली आहे तसा मी तुझा अपमान केला, तिरस्कार केला, तुला वाटेल तशी बोलले, मात्र तू कधीच मला उलट उत्तर दिलं नाही. तू नेहमीच मनाचा मोठेपणा दाखवलास, तुझा चांगुलपणा सोडला नाही. मी त्यावर सिंधू म्हणते की काकू खरंच तुम्ही माफी मागायची काही गरज नाही आहे, तुम्ही वयाने मोठ्या आहात माझ्यापेक्षा. आणि सिंधूचं हे बोलणं ऐकून रुक्मिणीचे डोळे नकळतपणे भरून येतात. त्यानंतर गौरीसुद्धा सगळ्यांची माफी मागते, ती काजलचीसुद्धा माफी मागते. तर काजल म्हणते की आई तुम्ही प्लीज माझी माफी मागू नका. आणि मग त्या दोघीजणी तेथून जाण्यासाठी निघतात. सिंधू काजलचे आभार मानते आणि मग त्या तेथून निघून जातात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत. राघव सगळ्यांसमोरच राणीला सांगतो की आपण हे लग्न फक्त वीनूसाठी केलं होतं, मला मान्य आहे, पण आता मी हे नातं नाही निभावू शकत, कारण माझं फक्त सिंधूवर प्रेम आहे. आणि मग तो सिंधूकडे जात तिला म्हणतो की सिंधू माझं मनापासून तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझंही माझ्यावर प्रेम आहे, माहिती आहे मला. पण सिंधू म्हणते की राघव तुम्ही ज्या सिंधूवर प्रेम केलं होतं ती मी नाही आहे, माझं नाही आहे तुमच्यावर प्रेम. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.